नमस्कार विश्व कोकणी केंद्राचे युट्यूब वाहिनीसना हा मदिता नायक सर्व वीक्षकांक स्वागत सुस्वागत करता उत्तर कन्नडा जिल्ह्यात परमळू हे कार्यक्रमाक का आज हंगा सोयरे म्हणून आयल्याची कुमटातले गाव मिरजान हंगचे रिटायर्ड कर्नल पी एम नायक सर नमस्कार आणि सर। स्वागत हे कार्यक्रम थँक्यू प्रेक्ष नमस्कार हंगेले एक सांस परिचय हा हंगाण दिवसा हांनी रिटायर्ड कर्नल म्हणून हो सांगले वयाचे वीस वर्षांनी त्याने इंडियन तो काम सुरू केले थर्टी सिक्स इयर्स छत्तीस वर्ष त्यांनी आर्मीचे इंजिनिअरिंग ब्रांचात अनेक विंगड विंगड जाग्यार काम केले इंडियन आर्मीन काम केलेली मनुष्य कोणी अमक मेल्यारी त्या बद्दल सुलोचना आणि दोन चिरडो अशी कुटुंब पूत साईनाथ आणि धू मंजुळा दोन्ही बरे एज्युकेशन घेऊन आयटी क्षेत्रात कार्यरत असायचे आणि दोघाले लग्न झाले तांगेल कामा बद्दल अनुभवाबद्दल जाणून घेऊच्याक एक उत्सुक तशी असा आणि आता मी तंगे लगे ओलून ते कळीत करून घेऊ पहिले प्रश्न म्हणाल तुम्ही आर्मीन तू तु जॉईन जाऊचे हे कशी ठरले किंवा खंचे सिच्युएशन अरे ठरले आणि तान तू तुमक तुमगे घरचे लोकांले बी साथ आशिल्ले अशी मागेले एस एस एल सी कम्प्लीट नाईन्टीन सिक्स्टी फोरात कम्प्लीट झाले जून नाईन्टीन सिक्स्टी फोरात Uh, होन्नावरात नवीन आर्ट्स अँड सायन्स कॉलेज ओपन झाले hmm. ते फर्स्ट बॅचात हा पी यू सी फर्स्ट इयरात ॲडमिशन ते वेळेरे hmm. इंडिया पाकिस्तान वॉर नीन सिकस्टी फायचे वॉर ऑगस्टात कंप्लीट झाले ऑगस्ट सिकस्टी फाईव नंतर सगळे देशात एक नॅशनल एमर्जन्सी असेल किती म्हटलं नाईन्टीन सिकस्टी टू वॉरात आम्ही चायना भरशी मस्त डीप हे झालेलं आमक त्यानंतर सिक्स्टी फाय वॉर झाल्यानंतर जास्तीत जास्ती लोकां आर्मीत जॉईन करचे आशिले स्ट्रँथ वाढवचे आशिले कितीमुळे सिक्स्टी टू नंतर आणि सिक्स्टी फायत वॉर झाले त्याच्या नंतर वॉर आणि जेल एक हे आशेल त्याच्या खातीर जास्त लोकां घेच्या लागेल आणि गवमेंट त्यांना

त्यानंतर नंतर सिकस्टी फाय झाल्या नंतर सिकस्टी त सेकंड इयर पी यु सी असताना रिक्रुटमेंट स्टार्ट झालं mm. ते हंगा उत्तर कन्नड जिल्ह्यात कोण हे रिक्रुटमेंट ऑफिस ना आता mm. बी ना ते टुरी येत असेळगावताना टीम येत आशिल्ले रिक्रुटमेंटा का खातीर कारवार कारवार सेंटर येऊन घेणार इन्स्पेक्शन बंगलो तर त्याने हे करता रिक्रुटमेंट त्यांना मी जास्ती खबर नाशिले जल तरीची एक oh उमेद आशिले जॉईन करून yeah. आणि हा त्या रिक्रुटमेंटाक वचं पवलं थगा मागे बरशी एक बी आणि आशिले गावचे आम्ही गेले थांगा, hmm. 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 थांगा ओ, ते मेडिकल आणि फिजिकल फिटनेस आणि पळून त्यांनी सिलेक्ट केलं म्हाका hmm. नेक्स्ट डे नेक्स्ट डे सिलेक्शन झाला अन ता तो पर ट्रेनिंग आका आमका थांगचाना चपेट onDelete आणि घर येऊ चाका नेचे चांसो मिलना घरच्या <laughs> लोकाले कसं लोका त्यांना कसले मळार मिलिटरी वतळका मध्ये येतन राइट सो तचवना तंके एक सेकंड वर्ल्ड वॉरच एक स्टोरी आणि नायक औनगना ते मिलिटरी गेलले आणि वापस हेनात तंगेले युनिफॉर्म ना कसले का सामान मात्र येता घरा म्हणून एक हे असं खात्री त्यांनी मस्त बेजारलं बेजार बेजार आणि संबंधी बी बेजारले तांगेल बरशी बरेच लोक तसे जाऊन तांगेल सपोर्ट म्हणून त्यांनी बेजारले बाकी कसलेच हे केलं ना त्याने हा जॉईन जाषान रजार गेल त्यांना ते रिॲक्शन मला कळले त्यांनी तुम अशी तुम्ही झाले जॉईन झाले अशी नंतर तुम gale काम कसं असेल ते फर्स्ट दोन वर्ष मिलिटरी त रिगोरियस ट्रेनिंग रप्ता मस्त ट्रेनिंग ते एक फिजिकल ट्रेनिंग बी आणि मला मेंटली आमका तयार करके जाता गव्हर्नमेंट तुम्ही आर्मी लाईफ ऍडप्ट हो का तिथले ट्रेनिंग देऊक जाता आणि आम्ही ते सस्टेन करड घेऊ का ट्रेनिंग म्हणजे मात्र हे आमच्या हे असा पीस टायमार ट्रेनिंग आता होम गळायत की तिथल्याची ब्लड सेव्ह जाता म्हणून वॉर जाता असे तस जाऊन जास्ती ट्रेनिंगचे मस्त हे राबता आमगेले आम्ही गावच्या गेले कचरे कस कसलेचे ताजे कसले कल्पना ना झाले इनिशियली मात्र त्रास झाले बरे त्रास झाले जे एक गेल नंतर आणि वापस येऊचा ना मडेल आणि हे प्राप्त नाही <laughs> तस जाऊन ते कंटिन्यू केलं एक वर्ष ते फिजिकल ट्रेनिंग बाकी उठू ट्रेनिंग जाता नंतर एक वर्ष सुमार प्रोफेशनल गेल कसल काम असा त्याच्या बद्दल ट्रेनिंग जाता तस जाऊन ट्रेनिंग एक दोन वर्ष ट्रेनिंग झालं तुम्ही आता कामा निमित्त दुसरे दुसऱ्या जाग्याने पोस्टिंग झाले त्यांना कुटुंबा घेऊन जात की एक कडे राबवून पहिले तिथले फॅमिली एकोमोडेशन फॅमिली स्टेशन कमी आशिले आणि बॉर्डरच्या आता मस्त कडेल हे केला ते फॅमिली ತಲೆ ನಾಲ್ ಇಶಲಿ ಲಗ್ ಬೀ ಲೆಟರ್ ಸೆವೆ ಹಾಂ ಲಗ್ನ ಕೋಬಲ್ ನಾಲ್ ತರ ಹಾಂ ಫೇಮಿಲಿ ಸ್ಟೇಷನ್ ಘೇನ आणि ते फॅमिली स्टेशन ना रे आमक दुसरेकडे बी एकॉमॉडेशन मिळतं चार् स्कुला वसला दुसरे स्टेशन थोडे अकोमोडेशन पीस स्टेशन आता स्टेशनात स्टेशन आता रिजर्व राहतात त्यांनी बॉर्डरचे असे लोकांक अकोमोडेट करतात थांग तशी घेऊन तशी शिकेल शिकले <laughs> एकोणीसशे एक्यात्तर म नाईन्टीन सेव्हन्टी वन तो भारत पाकिस्तान युद्ध सहभाग तर तो कशी अनुभव पहिले पा, पाकिस्ताना त्यानंतर परत आणि सेव्हन्टी वन आणि वॉर झाले सेव्हन्टी वन वॉर दोन फ्रंट झाले एक ईस्ट पाकिस्तान आता बांगलादेश ते हो ते पहिले ईस्ट पाकिस्तान आशिले ते फ्रंटार एक आणि वेस्टर्न फ्रंटार पाकिस्ताना बरशी ते फ्रंटार बी दोन्हीकडे युद्ध सुरू झाले भयंकर जास्त स्केलान झाले व्हॉड स्केलान युद्ध झाले आमी ईस्ट पाकिस्तानात आमगेल उद्देश म्हणाऱ्या एक कंट्री क्रिएट करची आशिले ते बांगलादेश क्रिएट झाले ते युद्ध आता हा आशिल्लो बॉर्डरा बॉर्डरा लागे मागे पोस्टिंग आशेले तशून युद्ध सुरू झाली की ओठमोजा भेर गेले बांगलादेशात घुसले त्यांना ते वेळेला बारी मागे एक्सपिरियन्स फर्स्ट टाईम युद्धाचे हे झाले ते जाऊन ते पळयला सिच्युएशन पळयला भारीची हे बांगलादेशात त्यांनी कसले केलं काही के पाकिस्तानचे आर्मी ने डिफेन्स फोर्सेस थांगचे बंगला लोकांक भारी त्रास दिवच्या लागले बरेच इनह्युमन ट्रीटमेंट दिवच्या लागेले आणि मारता शेल त्याने मस्त वाईट वाईट काम केलात त्याने त्यांना ते थांचे लोक रिवोल्ट करच्या सोर केले mm. रिवॉल्ट करच्या कलारे तांडे कर कसल्याचे हे ना ते ये नाशे त्यांनी हत्यार बित्यार कसल ना त्यांना त्यांना स्लोली स्लोली गव्हर्नमेंट तांकां ट्रेनिंग दिले ट्रेनिंग दिवन तांकां तयार केले ताका नांव नाव दिलं बांगलादेशाचे बांगला ते सिव्हिलियन्स तांचे त्यांना हत्यार बित्यार देऊन त्यांनी दिवन तयार केले आमगेले ट्रुप्स ऍडव्हान्स केले नंतर डिसेंबर तीन तारीखेक भितर घुसिले आणि सोळा तारीख वरेक सोळा तारखेक कंप्लीट सरेंडर झाले पाकिस्तानचे नी थ्री थाउजंड सोलजर्स त्याने सरेंडर केले इंडियन आर्मिक mm -hmm -hmm. बाकी मध्ये ते भयंकर हे ऑबस्टिकल आणि मस्त हे त्रास दिले त्यांनी त्यांनी कितले हे ताकद असेल की तिथल्या वेळ वारे त्याने रेजिस्ट केले हाँ. पाकिस्तान आर्मी त्यां आर्म्स एम्युनेशन एअरक्राफ्ट वटू एक एक ओके गेले mm -hmm. त्याच्या नंतर सरेंडर केल त्याने ते जास्त दिवस सस्टेन करचे झालं जा ना आणि इंडियन डिफेन्स फोर्स असं पाकिस्तानाक बी तसे जबाब दिला थांग पाकिस्ताना मु कराची पोर्ट तंकडे आमगे नेवल शिपांनी वचून अटॅक करू हे कर थांगा आणि एक सात आठ दिवस आणि त्यांनी हे वॉर कंटिन्युअसला रे त्यांकडे फ्युअल बिराब नाशिले इवन वेस्टर्न पाकिस्तान बी कसले नाशि त्यां आम्ही न्यूजान तुट असल ऐकत आहे आज प्रत्यक्ष तुमगेले गेल्या ऐकू कला अंगार काढता <laughs> येईलवर येत त्यात नंतर नाईन्टीन एटी फोर मारे चौऱ्याऐंशी तो पंजाब तो ब्लू स्टार ऑपरेशन झाले त्यांना तुम्ही थंय आशिले तेच अनुभव कसं नाईन्टीन एटी फोर आता हा पटियाला म्हटलं पंजाबात एक पटियाला एक डिस्ट्रिक्ट बरे पॉश हे ते समृद्ध डिस्ट्रिक्ट मांडतात त्या पंजाबात टेररिझम स्टार्ट झाले त्यांना hmm. टेररिझम स्टार्ट जानो, ते खालिस्तानी मुवमेंट स्टार्ट जानो टेररिस्ट एक्शन जानो भारी होड प्रमाणांनी त्याने हे त्रास दिवच्या लागेले त्यांना ते एकदम पीक है के चे त्यांनी जन जे खं ख गुरुद्वारा असं oh. तांतूटून बसते आमक ते बोट तांत्र घुसच्या हे ना mm -hmm. रिलीजियस प्लेस आता आर्मॅनिची विदआउट ऑर्डर घुसा mm -hmm. ते जास्ती स्वर्ण मंदिरात जास्त होड प्रमाणात ते आतंकवादी बोट आशिल्ले त्यांना गवमेंटानं ऑर्डर दिले फ्लश आउट खातीर त्यांना ते त्या ते ब्ल्यू स्टार म्हणतात ते ऑपरेशन हे ऑपरेशनाक ब्ल्यू स्टार नाव देऊन त्या गोल्डन टेम्पलात एक्शन झालं ते एक गोल्डन टेम्पलात एक्शन कोचे बाकी दुसरेकडे स्टेटा भीत आशेले पंजाबा स्टेटात गुरुद्वारात बसून आशिले आतंकवादी आणि टेररिस्ट टेररिस्टांची त्यांनी ऍक्टिव्ह झाले त्यांनी बी भार सोडून हे फायरिंग बिरिंग त्यात लागेल वेफन बिपन ओटू आशे बरेचशे तयारी कर घेणार होल पंजाब हुँ. हे जल, एफेक्ट झाले त्या ऑपरेशन ब्लू स्टार म्हणून हे ते त्याच नंतर एटी एट टू नाईन्टी श्रीलंकांत तुमचा पोस्टिंग झाले तो एक विंगड अनुभव उरतो अमेरिके बाहेर म्हणून ते कसं आ, ते आमगे ते श्रीलंकात तमिलयंस ते नॉर्थ ईस्टन साईड त्याने जाफना बटिकुलोवा हे असले नाव असत हंगा नॉर्थ इस्ट स्टेट तंत हे तमिलियन्स पहिले टी गार्डनाक लेबर वर्क पहिले तमिळनाडूत वचून थांगाशे पर पर्मनंट सिटीजन ते तांचे इंडियन्स इंडियन्स तांका कसलेचे ते गवमेंट सिंहाली गवमेंट कसलेचे हे दिनाशिल्ले mm -hmm. तांका तांका एक सेपरेट कौन्सिल की कसले म्हण केल ना जाल्ले ते नॉर्थ इस्टाक तांनी भारी त्रास काढतो आशिल्ले तांनी गरीब आशिल्ले mm -hmm. आणि हांनी सिंहालीस मात्र हे समृद्ध आशिल्ले mm -hmm. तशें ता, तांचे बारी हे करतले तांणी हळू रिवॉल्ट करच्या सुरू केले म्हणजे त्यांनी निग्लेक्ट नंतर हार्ड प्रेस ये ये के जाल नंतर हे त्यांनी नॅचरली हे रिएक्ट करच्या सर्व त्यांनी हळूहळू त्यांनी तयार झाले त्यांनी तंगेले एक लिडरशीप आले त्यांनी गोरिल्ला वॉरफेअर सुमार स्टार्ट केले त थोड कंट्रोल राबले जे त्यांनी मस्त व्हड प्रमाणात तयार झाले त्यांनी दिलेच ते गोरिल्ला हे वॉरफेरक ತಮಿಲಿಯ ಇಂಡಿಯನ್ ಕಂಟ್ರಿ ಆಗಿತ್ತು ಹಂಗ ಟ್ರೇನಿಂಗ್ ಗಂ ಅ ಕೋಸ್ಟಲ್ ಬೆಲ್ಟ ತಮಿಳನಾಡೂ ಕೋಸ್ಟಲ್ ಬೆಲ್ಟೇಲ್ ಅಲ್ಲ ಕ್ಯಾಂಪ್ರಿಚಿ ಪುದೂಕೋಟೆ ताम रामेश्वरम हंगाउटी हे कोस्टल लाईन ते 20 -20 आत था था, ते त्यांना शिप दोणी बिणी कसल्याने लागे जास्ती दूर ना एक वीस बावीस किलोमीटर आता बी येतात त्यांनी तशी येतात वतात ते येऊन घेऊन त्यांनी ट्रेनिंगांनी घेतले त्यानंतर त्यांनी जास्त त्रास देऊचे काम गोवर्नमेंट ते गोवर्मेंटाने आमच्या गव्हर्मेंटात रिक्वेस्ट केले तांकां मात्र कंट्रोल कर करा म्हणून पिसफुली आमी हे करचे खात गेले जांनी त्यांची तेजे बेनिफिट गोरे गोरेला त्यांना तमिलियन्स तशच्या तेणी बी आमकां रेजिस्ट करचा सोर केले तशच्या हंगा ते गोरिला वॉरफेरात अशा की जंगला भीतर त्यांनी खाली पायानं धावतात त्याने वेपनाने घेऊन फायर करतात करता ते रोखार चढून फायर करतात आम्ही सकल ताण वतो त्याने थिक्क जंगल ते थिक्क जंगल आणि ते वाट्याने जे मात्र त्यांना कसले ना आम्ही एक ट्रॅक पळून घेऊन चलत त्यांनी मचानाने कर घेऊन रुकार बसून घेऊन नुकसान फर करून आमक बुकसन झालं तू थोडं हळूहळू रात्री आम्मी... दिवस हा भयंकर डेंजर डेंजर रे ते के फायर खाली फायर येतले म्हणून सांगता जेना खच्या डायरेक्शन बरेच हे झाले नंतर त्याने आम्ही विड्रॉ केले गव्हर्नमेंटान विड्रॉ केले त्यानंतर त्यांना सिंगला बऱ्याचे ते कार्ड आर्डर ओटुची नाश केले त्यांच त्यां मात्र पिसफुली असतात त्यांनी त्यावेळी त्याच नंतर टूत इलेक्शन आशिले त्या इलेक्शनाक चंदाईन कंडक्ट जाऊ का म्हणून टीम थंडी गेल्ली ते कशी झाले ते असे असले ते सांगलं नाही ते एटी स्टार ब्ल्यूस्टार नंतर ताज्या पहिल्या धरणाचे सेंट्रल हे रूल असेल ते पंजाबात ते नाईन्टी टू पर्यंत चल त्यानंतर गव्हर्नमेंटानं डिसाईड केले की इलेक्शन इलेक्शन करत इलेक्शन हे मशिनरी पुराचे तयार ना आणि त्यां प्रोटेक्शन जेव्हा का काय टेररिझम तावळ बी आशिले थोडे थोडे संपल ना हे झाले थोड़ mm. ना mm. मूगविल तस mm. mm. ना तसे जाऊन आर्मी आणि पॅरामिलिट्री फोर्सेस डिप्लॉय केले इलेक्शना वेळेला आमेलं तसे डिप्लॉय झाले एक संगरूर म्हण एक डिस्ट्रिक्ट असा डिस्ट्रिक्टात mm. आम्ही डिप्लॉय झाले ते इलेक्शन कंडक्ट कसले इनवॉल्वमेंट ना तातू खाली सेफ्टी पोलिंग बूथ पळावचे लोक आल्या करचे येता लोकांचे प्रयत्न केल्या हे करचे प्रोटेक्शन देऊचे लेचे ते एक त्या टू सिव्हिल पॉवर मारतात न सिव्हिल ऑथॉरिटीक हेल्प करचे ते हे एक काम तुम्ही छत्तीस मी मूवतार थर्टी सिक्स इयर्स काम केले त्यानंतर रिटायर्ड झाले रिटायर्ड तुमका गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रुरल डेवलपमेंट डिपार्टमेंटान तो जॉईन करॉब्लेम कसं सॉल्व केले ते रुरल डव्हलपमेंट डिपार्टमेंट आता रिटायर्ड ऑफिसर्सांक आर्मी ऑफिसर्सांक सिव्हिल इंजिनियर्सांक आणि त्यांनी घेतिले त्यांनी गमेन्ट एक प्रोग्राम स्टार्ट केले रुरल डेव्हलपमेंटा खात ताका ह्यूज फंडींग केले तंतू हे इंदिरा इंदिरा तेन्ना इंदिरा आवास योजना म्हणून आता आवास योजना मारतात घरांनी दिवचे गरिबां अप टू पंचायत लेवल आता पंचायत वर एक मस्त जे स्कीम काढिले सेल्फ हेल्प ग्रुप त्यानंतर नंतर हे ग्रामीण सडक योजना हो प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हो असल्या कोटोचे ते मिनिस्ट्री मिनिस्ट्रीत फंडिंग जाताले आमकां नॅशनल लेवल मॉनिटर म्हणून नेमणूक केली त्याने सेंट्रल गव्हर्मेंटानं नॅशनल लेवल मॉनिटर म्हणून आम्ही ते प्रोग्राम उठू कशी इम्प्लिमेंट जाता आणि तांत कस झाल्या ड्रॉबॅक की किं ना सक्सेसफुल की किं आणि करील करीले आणि तयार झालं की किं त ह्यूज पैसे मस्त पैसे घातेले गरमेंटानं ताजे वटू एक एक डिस्ट्रिक्ट वचून एकल्याक वचून ते एक पंधरा दिवस की वीस दिवस फिरू पुरा डिस्ट्रिक्ट त्याचे असेसमेंट करून ते रिपोर्ट गवर्नमेंट ऑफ इंडिया का सबमिट करचे आशेला तशीच एक कॉपी डिस्ट्रिक्ट कलेक्टर आपने दिवचे आशेला तो आत उत्तर कन्नड जिले सैनिक वेलफेअर कमिटी तुम्ही वाइस प्रेसिडेंट असाचे तर आत हे रिटायरमेंट नंतर ते काम तुम गेल चाल असा तर मस्त लोकांक ताजा ना एक हेल्प जालूर तल ना हे एक एक्स म्हणा सर्विसमॅनाक आणि फॅमिली पेन्शनर्साक विडोस वॉर विडोस वट हेल्प करच्याक एक ऑपॉर्च्युनिटी ते हे ऑनरी अपॉइंटमेंट गवमेंट ऑफ कर्नाटकाचे ऑर्डरा प्रमाण त्यांनी म्हाका तीन वर्षां खातीर अपॉइंट केल्ले डी सी तो प्रेसिडेंट रावता आणि हा एक मिलिट्री ऑफिसर वायस प्रेसिडेंट राबता आणि ते प्रोग्राम कस कसले बेनिफीट मेळचे आसा त्याच्या बद्दल आणि अवेअरनेस क्रिएट करचे कस कसले लेटेस्ट ऑर्डर आसा कसली बेनिफीट आला गमेन्ट सेंक्शन तांकां कळोवचे कळवचे आणि कोणा मेळना की कोणा मेळना जेशीच बी काम आसा ते सैनिक बोर्डाचे काम राबता ते हे तीन वर्ष काम केलं त्या नंतर बी हांव अजून बी करत असा त्यातले Yeah. ना अनऑफिशियली जाला तांगे कसले कोणाले प्रॉब्लेम असला हाव करत असा अजून आज तर तुम्ही मिरजा तो एक समाज कार्यान तुमगेले टाइम दित सचिन होय तर ते साधारण कसं एक कम्युनिटी तर हेल्प करचे कम्युनिटी कसलेचे काम असलार करून देवचे यू टू व्हॉलंटियरली आणि एक कसले त्याचे रेम्युनरेशन आणि कसले ना ताका आमगेलो सेल्फ हे काम करचे आणि गावात कसलेचे एक काम करणार रे व तू काम पंचायत करना थोडे कॉमन लॉक आले सिटीजन आले बेनिफिटा बद्दल काय तर काय तर काम राबतचे तंतू हा पार्टिसिपेट करता हायस्कुला वता हायस्कुलात डेव्हलपमेंट कमिटीत हा मेंबर असा हायस्कुलात शाले स्कुलात बी हे करता हा तुचे एक कम्युनिटी सर्विस अशी करतात आता तुमका सेव्हन्टी एट म्हणजे वर्ष ते सेव्हन्टी एट इयर्स अरे इतलो तो काम कर तुम्ही फिट का <laughs> <laughs> ते फिटनेस का तरी कसं करता तुम्ही फिटनेस असे पहिले फिटनेस असायचे पहिल्याचे त्याचे बेज ते बेज त्याच्यानंतर आता थोडं वॉकिंग आणि करता आता हे वर्ष हां। हां। आणि एक सान तोट आणि आता जग असा थंग थोड़ डेली हा फिजिकल वर्क <laughs> फिजिकली एक दोन तास दिवसाक तंत काम करना स्वंत आता आळ बी मेळ ना खबर असा थोड़ काम बी आम्हीच कर हे घेचे तस जाऊन ते तसे काम करत मेंटेन yeah, कर घे ना जाओ आमका हे तुम गेले कॅप आणि ते हे पळून युनिफॉर्म पळून एक नंबर ना अभिमान देशाबद्दल <laughs> तयार जाता तशी हांगा थोडे तुमगेले फोटोज असाचे ते तुम्ही पळया आणि खंचे संदर्भात म्हणून आमका सांगा हा हो फोटो हे फोटो रिटायर जाणार नंतर टू थाउजंड सेव्हन्टीन आमगेले जगदगुरु शंकराचार्य गंगाधरेंद्र सरस्वती सोनदा स्वामी स्वामीनी गुरु नाय तीक्षा घेतील पंचवीस वर्षांच्या सिल्वर जुबली इयर ते त्यांनी मका सन्मान, सन्मान। केले क्षत्रिय रत्न म्हणून हे सन्मान करीन ते प्रेसिडेंट ऑफ इंडिया हा हे प्रेसिडेंट ऑफ आम्ही नंतर कमिशन ऑफिसर म्हटले की आम कमांडर इन चीफ असा द प्रेसिडेंट ऑफ इंडिया आमेला आर्मी नेवी एअरफोर्साक आमगेल कमांडर इन चीफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया प्रेसिडेंट ऑफ इंडिया कमिशन ऑफिसर ज्या नंतर तर सैकर्क जात कमिशन ते कमिशनचे ज्ञानी सिंग त्यांना प्रेसिडेंट असेल नाईन्टीन त्यांनी साईन केला हे वेरियस आता मेडल काम करिले हे हे मिनीचर ते होते मिनिचर हे एक स्टारच नाही हे बांगलादेश स्टार एक स्टार दिसत पळ सेव्हन्टी वन वॉरचे स्टार अशी बाकी वटूची विदेश सेवा श्रीलंकाचे hmm. हे इंडो बंगला फ्रेंडशिप hmm. हे फॉरम म्हणून बांगलादेशात hmm. आता हे पन्नास वर्ष इंडिपेंडंट आणि पन्नास वर्षांनंतर आम्ही थोडे रिटायर्ड ऑफिसर्स आणि hmm. फॅमिली घेऊन गे गेले hmm. बांगला ढाका hmm. त्यांना ते इंडो बांगला फ्रेंडशिप हे फॉरमांनी hmm. आमक ऑनर केला oh, oh, oh. ते मेमेंट दिले तो मिनिस्टर बांग्ला बांगलादेशा मिनिस्टर तो हुँ, हुँ. आनी तो राईट सायडन ताजे आ, इंडो बांगलादेश फॉरमच्या चेअरमेन तो हुँ. ते ऑनर केले हे आमच्या मिर्जाने आता कोटे हबा म्हणून जाता ऑनर मानर केले ते पॉलिटिशियन आणि धिरूबाई बी असा त्यां हे ला, ला, रोटरी लायन्स क्लबचे लायस क्लबान ऑनर केल्ले हे कुमटा हब्बाचे ऑनर केल्ले मका कुमटात मणके हे कुमटा रोटरी क्लबरी क्लबिक ऑफरी अशी तुमगेल एक अनेक कणेन सन्मान हे पळ खुशी झाली तुम अशी एक समाज कार्य करचा मेळा तुम्ही आरोग्य बरे उरो ही एक सदिच्छा सांगून तुमचा अनेक पण धन्यवाद आणि विक्षकांक हे कार्यक्रम पळेल बद्दल अनेक अनेक धन्यवाद बी धन्यवाद आणि हे विश्व कोजर्स नमस्कार आणि अभिनंदन मकापोन्हा हा ना अपॉर्च्युनिटी देलेका बदला वलोचाका धन्यवाद जय हिंद